भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती मनोहर म्हात्रे यांच्या माध्यमातून 10वी आणि 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेले या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि श्री गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळेत बांधण्यात आलेल्या नवीन वर्ग खोल्यांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असून या वर्ग खोल्यांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे माजी नगरसेवक अजय बहिरा मुकित काजी तेजस कांडपळे महेंद्र कावळे माजी प्रभाग समिती सभापती हेमलत्ता म्हात्रे पनवेल शहर चिटणीस गणेश पवार मोतीलाल कोळी रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य भीमराव पोवार युवा नेते सतीश पाटील जिल्हा सदस्य परेश पाटील खांदा कॉलनी युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी सुरेश टेंबे रवींद्र डोंगरे प्रवीण पाटील नितेश म्हात्रे अर्जुन भगत विनोद भगत नरेश म्हात्रे रोशन भगत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकारी आणि येथील नगरसेवक माननीय मनोहर म्हात्रेजी
माननीय एकता भाकरी मॅडम आणि त्यांचे सहकारी पुकित काझी यांचं मी अभिनंदन करेन की आपण चांगल्या प्रकारे या इथे शिक्षणाचा दर्जा हा आपण राखलेला आहे आणि पूर्ण चेतेशंत विद्यार्थ्यांची वाढती मागणी आणि जागेची वाढती मागणी म्हणून या इथे नवीन खोल्या या इथे बांधण्यात आलेल्या आहेत. या खोल्यांचं बांधकाम सुद्धा आम्ही बघितलं. खरोखर फार चांगल्या स्वरूपाचं चांगल्या दर्जाचं असंच आता आपण बांधकाम या इथे केलेलं आहे आणि माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी ज्या दर्जाला साजेस असं नेहमी सांगतात कोणत्याही कामाला दर्जा असावा यासाठी त्यांचा जो आग्रह असतो तो दर्जा आपण इथे मनोहर मात्रेजी आपण राखलेला आहे याबद्दल आपलं आणि आपल्या सहकार्यांचं तुमचं अभिनंदन करतो. अतिशय चांगला कार्यक्रमाला येण्याची संधी आणि वितरण आम्हाला मिळाली त्याच्याबद्दल मी मनोहर मात्रेला खरोखर मनापासून धन्यवाद देतो की विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप देण्याचं काम ते दरवर्षी करत असतात. दरवर्षी आम्हाला कार्यक्रमाला ते बोलत असतात. आपल्या पाठीवर तपासकीची थाप पडली का आपल्याला अजून अभ्यास करायला होऊ देतो आणि मग आपण अजून पुढच्या वेळेला चांगल्या मार्गाला पार पडतो. माझीसुद्धा ज्या ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळाले ज्यांनी ज्यांनी नंबर काढलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. आणि दुसरा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा की ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार. हे खरोखर ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन सर्व लोक काम करत असतात आणि म्हणून भारतात त्यांचा सत्कार करतात आणि म्हणून सर्व ज्येष्ठांना माझी विनंती आहे की असंच काम सतत चालू राहावं याच्यासाठी त्यांनी त्यांना आशीर्वाद द्यावा. सर्व थोडे साहेब इथे आलेले आहेत. आपण सर्व हे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण मनोहर मात्रेच्या बरोबर आहात हे तुमच्या बरोबरच आहे. परंतु विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण शालेय पुस्तकाबरोबर जनरल नॉलेज सुद्धा एक सामाजिक ज्ञान आपल्याला यायला पाहिजे. रात्री मी कोण होईल बघत होतो तिथे एक हॉट सीट शिक्षक बसला होता आणि शिक्षकाला प्रश्न विचारला कोणाला सरकाराला मुलाचं लग्न असताना सुद्धा कोणत्या सरकाराला त्या ठिकाणी लढाईवर पाठवलं होतं. त्या शिक्षकाला दुर्दैवाने त्याचं उत्तर देता आले नाही. त्याला चार पैकी मिळतो त्या ठिकाणी 1,60,000 जिंकला होता त्या ठिकाणी 10,000 रुपये घेऊन तो सीटवर गेला. हे तर दुर्दैव आहे आपलं. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपल्याला माहीत नसेल तर मला वाटतं शिक्षणामध्ये ही कमतरता जी आहे ही आपण भरून काढणं गरजेचं आहे. पण विद्यार्थ्यांनी पुस्तकाबरोबर बाहेर काय चाललंय हे सुद्धा शिकणं गरजेचं आहे. 21व्या शतकामध्ये आपण आता वावरतो आणि या ठिकाणी 60-65-70 जमाना गेलाय. आता सर्व विद्यार्थ्यांना 90% पुढं मार्क मिळायला लागलेले आहे आणि म्हणून आपण चांगला अभ्यास करा